हाय हॅलो नमस्कार। आज आपण बटाट्याची भाजी बनवत आहोत, त्यासाठी आपण हिरवी मिरची घेतली आहे, लसूण घेतलेलं आहे आणि एक चमचा बडीशेप। बडीशेपमुळे भाजी खूप छान टेस्टी होते, त्यामुळे एक चमचा बडीशेप घ्यायची। बटाटा वडा करताना सुद्धा बडीशेप घातल्यामुळे बटाटा वडा खूप छान होतो। थोडी कोथिंबीर अशा पद्धतीने आपण पेस्ट करून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता एक चमचा मोहरी, एक चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, कांदा आपण थोडा जास्तच वापरणार आहोत। आता आपण पेस्ट करून जी घेतलेली होती हिरव्या मिरच्या कोथिंबीरीची, एक 5 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, हळद 1 चमचा, दालचिनी पावडर, धने पावडर। दालचिनी पावडर वापरल्यामुळे वजनही कमी होते आणि टेस्टही खूप छान येते भाजीला। हिंग 1 चमचा, त्यामुळे रोजच्या वापरात दालचिनी पावडर रोजच्या भाज्यांमध्ये 1/2 चमचा तरी वापरत जावी, म्हणजे भाज्या खूप छान टेस्टी होतात आणि आरोग्यालाही खूप छान असते। 1 चमचा साखर आणि मीठ चवीनुसार। अतिशय सिंपल, साधी पण खूप टेस्टी अशी ही भाजी आहे टिफिनसाठी, तुम्ही नक्की करून बघा। कोथिंबीर झटपट आणि टेस्टी होणारी अशी ही रेसिपी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपली टिफिन रेसिपी बटाट्याची भाजी खूप छान तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। झणझणीत तिखट अशी मस्त बटाट्याची भाजी तयार आहे। ही एक भाजी असेल तर दुसऱ्या भाजीची गरज लागत नाही, एवढी एकच भाजी पुरेशी होते।